तर सगळ्यात पहिले आम्ही याच्यात जे आपलं घर आहे त्यात आपण पूर्ण फुल सोलर इन्स्टॉलेशन करायचं. सोलर इन्स्टॉलेशन केल्यानंतर आता कसं आहे, सोलर इन्स्टॉलेशन मध्ये आपण समर मध्ये आणि विंटर मध्ये आपण जे पॉवर जनरेट करू शकतो. तुम्हाला रेनी सीझन मध्ये आपण कंप्लीट करून पॉवर समजा एक्सेस ऑफ कंडिशन झालं आपला जास्त एरिया आपला होमचा तर आपण हा ग्रीड मध्ये वापस देऊ. हे झालं इथलं. त्यानंतर हे रोडचं इथून समजा व्हेकल येतात, तुम्ही समजा गाडी वगैरे ट्रक वगैरे येतात, त्याच्यामुळे एअर प्रेशरने हा विंड टर्बाईन फिरणार तर त्यामुळे काय होते विंड जनरेशन तेवढं आपलं जनरेशन होतं. आणि आता कसं आहे, कधी ट्रक इथून जात आहे तर कधी कधी हे टर्बाईन बंदच असणार, डिपेंड चालू असणार. त्याच्याखाली आपण फ्लूइड कपलिंग लावलेलं आहे. फ्लूइड कपलिंगचं काम आहे फ्लूइड प्रेशरवरती ते आरपीएम जे आहे ते कमी जास्त करते, ते हाय करणार एकतर लो करणार. तर अकॉर्डिंग टू जनरेटर रिक्वायरमेंट आपण त्याचे आरपीएम सेट करू शकतो फ्लूइड कपलिंग. तर हे जे आहे ग्रुप ड्राईव्ह आहे, हे जरी टर्बाईन फिरली तरी जनरेटर फिरणार, हे जरी टर्बाईन फिरली तरी ते जनरेटर फिरणार. म्हणजे असं काही बंधन नाही की बाकी टर्बाईन फिरली तर जनरेशन होणार. त्याच्यामुळे आपण हा भरपूर सारे जनरेशन घेऊ शकतो. आणि याची जी पॉवर आहे ते आपल्या एका कंट्रोल रूम बनवायची त्यामुळे आपण कलेक्ट करायची पॉवर आणि इन्व्हर्टर थ्रू आपण स्ट्रीट लाईट साठी आपण वापरू शकतो आपली पॉवर. स्ट्रीट लाईट साठी आपण वापरू शकतो आपली पॉवर. हे झालं हे. त्यानंतर आता आपलं खर्च, हे जे डे नाईट सेन्सर आहे त्याच्यामध्ये जसं आपला जसं सकाळी सूर्याचे किरण असतात ते त्या इंडियावर पडणार त्यामुळे सर्किट ऑफ राहणार. जशी जी संध्याकाळ होणार आपली तसं तसं ते आपलं जे लाईट सेन्सर आहे ते ऍक्टिव्ह होणार ना ऍक्टिव्ह होणार आणि त्यामुळे आपलं जे लाईट ब्लो होणार लाईटचे सनराईजचे इंटेन्सिटी त्यामुळे आपली जे सिटी बाजार दिसतो सनरेज कमी झालं त्यामुळे आपलं जे लाईट आहे ते त्यामुळे आपलं मोटर्स ऑफ एनर्जी कन्झर्वेशन होते. आणि आपल्या मॅन्युअलिटी ऑपरेटरच्या असं नाही तसं हे जे सेन्सर आहे आपण स्ट्रीट लाईटवर पण अप्लाय करू शकतो लावू शकतो. त्यानंतर हे आपलं लॉकर सेन्सर आहे. लॉकर सेन्सर जे इन्फ्रारेड सेन्सर आहे ते पण आता समजा आपण जे लॉकर आहे आपण लॉकरमध्ये आपण गोल्ड वगैरे जर काही पैसे वगैरे ठेवलं त्याच्या रेडिएशन मध्ये जर आलं तर आपण म्हणजे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आला रेडिएशन मध्ये आलं कोणी जरी समजा चोर वगैरे आला तर तुम्हाला लॉकर मधलं सेन्सर आहे. आणि हे जे आहे प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे तुमचं, हे तुम्ही एक घरात इन्स्टॉल केलं समजा एका रूम मध्ये समजा तुम्ही इन्स्टॉल केलं बंद कर सध्या दोन रूम समजा हे आपण खरं इन्स्टॉल केलं तर आपण आपली जी एसी जे लाईटिंग सिस्टीम आहे फॅन कंट्रोल सिस्टीम ते आपण ऑपरेट करू शकतो. याचं म्हणजे कसं आहे, एका घरात समजा एका रूम मध्ये दोन सेन्सर तुम्ही समजा इन्स्टॉल केले तुम्ही समजा जेव्हा जोपर्यंत त्या रेडिएशन मध्ये येते तोपर्यंत लाईट वगैरे जे आहे ते चालू होते. तुम्ही गेले तेव्हा लाईट चालू होणार, तुम्ही त्या रेडिएशनच्या बरोबर फायर मध्ये आले लाईट मध्ये ऑफ होणार. म्हणजे तुम्हाला मेन्युअल ऑपरेट करायची आवश्यकता काही डिटेक्ट करेल की त्या रूम मध्ये पर्सन आहे डिटेक्ट करणार नाही. हे जे व्हॅरियर आहे की नाही आपण त्या सेन्सरची रेंज आहे की नाही लागले आलो म्हणून लाईट ब्लो झाला जसं रेडिएशनच्या बाहेर निघालो तशी आपले मोटर कंट्रोल आहे जशी आता त्याचे टँक आहे ते आपलं तुम्हाला हाय लेवल आहे मिडियम लेवल आहे वॉटर लेवल आपण जे टँक आहे ही मिडियम लेवल पर्यंत पाणी भरलेलं आहे याच्यामध्ये जसं हाय लेवल पर्यंत गेला आपला जे मोटर पंप आहे तो ऑटोमॅटिकली बंद होतो. आपला लेझर बीम प्रोटेक्शन लावलेला आहे. लेझर बीम प्रोटेक्शन सर म्हणजे आमची सहा हजार इन्स्टॉलमेंट साठी पूर्ण याची ओलार ओव्हर लागते तुम्हाला किती पॉवर आहे सोलर पॅनल पाठवायची आपण जास्त सोलर पॅनल 6 लाख रेटिंग का 6 लाख जे म्हणाले तुम्ही सोलर पॅनल किती पॉवर सर आपण त्यात 5 किलो वॅट पर्यंत आरामशीर
मास्क